आणि म्हणून मी या सरकारला सांगितलं होतं, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं। खर म्हणजे सत्य परेशान हो सकता है, सत्य प्रलंबित भी हो सकता है, लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता। आणि तोच ते सत्य या ठिकाणी आपण खरं म्हणजे दाखवून दिलं। खरं तर आपण गेल्या सगळ्या दिवसांचा जो काही घटनाक्रम आहे तो बघितला असेल, तर महाराष्ट्रात आश्चर्य घडलंय। खरं म्हणजे सत्ता एक मॅग्नेट असतं, जे मॅग्नेट लोकांना एकत्रित ठेवतं। सत्तेमध्ये एक ताकद असते, कारण प्रत्येकाचं काही ना काही एस्पिरेशन जे आहे ते त्यातनं पूर्ण होत असतं। कोणाचं वैयक्तिक असतं, कोणाचं जनतेकरता असतं। पण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं की 50 आमदारांनी आणि त्यातले 9 मंत्री आहेत सरकार सोडून विरोधी पक्षाकडे येण्याचा निर्णय केला। ते सरकारमध्ये होते, पण त्यांच्या हे लक्षात आलं की सरकार आहे तरी कुठे। ज्या प्रकारे त्यांना वागणूक मिळत होती, ज्या प्रकारचं सरकार चाललं होतं, त्यांच्या लक्षात आलं की हे सरकार जर 5 वर्ष आम्ही असंच चालवलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही काही दिसणार नाही। आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला। आणि मी खरोखर मनापासून अभिनंदन करीन श्री एकनाथ शिंदेजी यांचं। एक हिमतीचा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा हा त्या ठिकाणी बाहेर पडला। तुम्ही विचार करा, ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला त्यावेळी एक ठरलं नव्हतं की सरकार येईलच, हे सगळं नीट होईलच। कदाचित असंही घडलं असतं की एवढे सगळे लोक नसते आले तर त्यांचं जे काही सामाजिक राजकीय जीवन आहे, इतक्या वर्षाची जी त्यांची पुण्याई आहे ती कदाचित समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही। त्यांनी हे ठरवलं की मी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी कार्यकर्ता आहे, मी त्यांचा शिवसैनिक आहे। आणि त्यांच्या विचारांची जर फारकत घेतली जात असेल, आज ज्यांच्यासोबत आम्ही लढाया केल्या त्यांच्याच अधिपत्याखाली आम्हाला काम करावं लागत असेल, ज्यांच्याबद्दल स्वतः बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले की या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या ऐवजी माझ्या पक्षाचं दुकान मी बंद करेन, आज त्यांच्यासोबत जर जावं लागत असेल, ज्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जर जावं लागत असेल, आणि एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज अपमान होत असताना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा, आणि ज्या दाऊदच्या लोकांविरुद्ध इतकी मोठी लढाई भाजप आणि शिवसेनेने उभारली त्याच्याशी संबंधित म्हणून मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्या विरुद्ध अक्षर बोलता येत नाही, कारण त्या मंत्र्याला मंत्रिपदावरनं काढण्याची हिम्मत नेते दाखवू शकत नाही, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता तो हे सहन करू शकत नव्हता। आणि म्हणून हे सत्तेकरता झालेलं परिवर्तन नाहीये, हे विचारांकरता झालेलं परिवर्तन आहे। ज्या दिवशी हे ठरवलं त्या दिवशी त्यांनाही माहीत नव्हतं काय होणार आहे, मलाही माहीत नव्हतं काय होणार आहे, पण महाराष्ट्राच्या हिताकरता हे करणं आवश्यक होतं म्हणून त्या ठिकाणी ते केलं।